रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज रात्री फलटण येथील खटके वस्तीत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला आहे. या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहेत. रामराजे यांच्या सोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी सोळशी येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी फोनवरून दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतरही दीपक चव्हाण हे अजित पवार यांची साथ सोडणार. भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातून विस्तवही जात नाही. लोकसभा निवडणुकीतही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास रामराजेंचा विरोध होता, पण त्यानंतरही त्यांनाच उमेदवारी दिल्याने रामराजे नाराज झाले होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रारही केली होती. एका बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले होते, रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते दहशत निर्माण करत आहेत, त्यांच्या दहशतीला पाठिंबा देऊ नये हीच आपली अपेक्षा आहे. त्याबाबत सांगून पाहू, फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवण्यास फार वेळ लागणार नाही, असे रामराजे म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांचा शरद पवार गटातील संभाव्य प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खरं तर शरद पवार आणि रामराजे यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा होत आहे, त्यामुळे रामराजे लवकरच आपला निर्णय जाहीर करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.